सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम गोष्टीचा शनिवार, इयत्ता पहिली दुसरी. गोष्टीचं नाव झोपाळू भीमा. सौजन्य प्रथम बुक्स. लेखक किरण कस्तुरिया. चित्रकार श्वेता मोहपात्रा. आणि अनुवाद केला आहे मुकुंद टाकसाळे यांनी. राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून. मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे. गोष्ट शेवटपर्यंत पहा. चित्रांचे निरीक्षण करा. वाक्यांचे वाचन करा. तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा. जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा. बालमित्रांनो, भीमा गाढवाला काही केल्या पहाटे जाग येत नसे. त्याच्या मदतीला आली त्याची एक चिंटुकली मैत्रीण. भीमा पहाटे लवकर कसा उठायला लागला पाहूया त्या गोष्टीतून. या पुस्तकाची वाचन पातळी 1 आहे. टप्प्याटप्प्याने वाचणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट, हे पुस्तक, हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे. पाहूया मग आजची गोष्ट झोपाळू भीमा. रामू धोब्याच्या गाढवाचं नाव आहे भीमा. भीमाला झोपायला खूप आवडायचं. सकाळी लवकर उठणं त्याला अगदी नको वाटायचं. रामू धोबी मग भीमाला खूप रागवायचा. एक दिवस शेजारच्या गौरी गाईनं त्याला विचारलं, भीमा तू असा दुःखी का रे बाबा? भीमा म्हणाला, अगं काय सांगू तुला, पहाटे लवकर जागच येत नाही मला. तुम्हाला पहाटे लवकर उठवशील का? हो नक्की, गौरी म्हणाली. दुसऱ्या दिवशी पहाटे गौरी जोर जोरात हंबरली, पण डाराडोर झोपलेल्या भीमाला काही जाग आली नाही. संध्याकाळी भीमा नदीवरून परतला. तिथे मोती कुत्रा आला होता. तो मोतीला म्हणाला, मोती मला पहाटे जागच येत नाही रे, तू उठवशील का मला? हो नक्की, मोती म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे मोती भो भो भुंकला, पण भीमा उठला का? मुळीच नाही. त्या दिवशी संध्याकाळी भीमाला चिनू कोंबडा भेटला. भीमा चिनूला म्हणाला, तू तर कोंबडा आहेस, तू पहाटे आरवतोस आणि सगळ्यांना झोपेतून उठवतोस, तू मलाही उठवशील का? हो नक्की, चिनू म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे चिनू कुकूच कू असं जोर जोरात आरवला, पण भीमा जागा झाला का? नाव नको. त्या संध्याकाळी भीमाला भेटला काळू कावळा. काळू मजेत काव काव करत होता. काळू तुम्हाला पहाटे उठवशील का रे? त्यानं विचारलं. काळू म्हणाला, का नाही, मी तुला नक्कीच ओरडून उठवीन. दुसऱ्या दिवशी पहाटे काळू कावळा काव 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 करून थकला, पण भीमा आपला डाराडोर. भीमा बिचारा अगदी निराश झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे आली एक माशी आणि बसली जाऊन भीमाच्या नाकाशी. आक्षी आक्षी,
जोरदार शिंका येऊन भीमा ताडकन उठला. अरे च्छा, कसावर उठलो झोपेतून आज लवकर? मी उठवलं तुला, माशी म्हणाली. खरच? तुम्हाला असं रोज पहाटे उठवशील का? हो नक्की, माशी म्हणाली. भीमा आता खुश झाला. माशीची युक्ती त्याला पहाटे उठवायला चांगलीच उपयोगी पडली. बालमित्रांनो, कसा वाटला झोपाळू भीमा? आवडली ना गोष्ट? चला तर मग या गोष्टीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोचवा. या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.